आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सद्गुरु जीवनात आल्याने जीवन आनंदी, सुरदास गायकवाड महाराजांचे कोगनोडीत कीर्तन. सद्गुरूची जीवनात नितांत गरज आहे, सद्गुरूमुळे जीवनाला मार्ग मिळतो असे प्रतिपादन सद्गुरू सुरदास गायकवाड महाराज यांनी कोगनोडीत कीर्तन करताना व्यक्त केलं. सुरदास महाराज पुढे म्हणाले, सद्गुरूला शरण जाऊन प्रसन्न करून घेणे गरजेचे आहे. सद्गुरू सहजासहजी प्रसन्न होत नाही, त्यासाठी भक्ती करावी लागते. सद्गुरू प्रसन्न झाल्यावर अज्ञानाची मुक्ती होते असे विचार हरिभक्त परायण सुरदास गायकवाड महाराज यांनी व्यक्त केलं. कोगनोळी येथील सद्गुरू पूर्णानंद महाराज मठात गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते. कीर्तन झाल्यावर गुरुवर्य पांडुरंग काजवे महाराज यांची पादपूजा श्याम पाटील व माया पाटील दाम्पत्य व हिंदूराव नागराळे यांच्या हस्ते करण्यात आली. सुरुवातीला दिंडीने जाऊन हरिज्वाळे यांच्या घरातून भजन करत दहीहंडी आणण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत गोपाळकाला झाल्यावर श्रीफळ अंबिका तलावात विसर्जन करण्यात आलं. यावेळी प्रकाश कदम, पंडित पाटील, सुनील कडतारे, पांडुरंग डोंगळे, मुकुंद वठारे, बाळकृष्ण अंबी, हरिदास अंबी, दशरथ माळी, सदाशिव लोखंडे, अशोक आलासे, दत्ता परीट, मंगल कर्नुरे, बाबासो वडर, अण्णासो मानगावे, हिंदूराव नागराळे आदींसह अन्य महिला ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.